गुड इव्हिनिंग स्टुडंट. आपण डिमांड केल्यामुळे बिझनेस रेग्युलेटरी अँड फ्रेमवर्क म्हणजेच एमलॉ ची ऑक्टोबर 2022 ची जी क्वेश्चन पेपर आहे ती आणि त्याचप्रमाणे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक ची जी क्वेश्चन पेपर आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करत आहे. ऑक्टोबर 2022 ची क्वेश्चन पेपर टीवाय बीकॉम तुझा सब्जेक्ट कोड आहे 361 बिझनेस रेग्युलेटरी अँड फ्रेमवर्क. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची क्वेश्चन पेपर आहे सेमिस्टर 6 ची. तर बघा यामध्ये जे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो कंपल्सरी आहे आणि कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे 2, 3, 4 आणि 5 मधून, म्हणजे 4 पैकी कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पहिला आणि 6वा क्वेश्चन हा कंपल्सरी आहे. तर त्यामध्ये फिल इन द ब्लँक्स आहेत 5 मार्कांसाठी, 6 पैकी 5 सोडवायचे आहेत. त्यानंतर मॅच द पेयर्स आहे 5 मार्कांसाठी. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ब्रॉड क्वेश्चन विचारलाय, 3 मध्ये पण ब्रॉड क्वेश्चन आहे. हा प्रत्येक क्वेश्चन 15 मार्कांचा आहे. तर हे जे 2, 3, 4 आणि 5 यापैकी कोणतेही 3 क्वेश्चन सोडवायचे, म्हणजे 15, 3, 45 मार्कांसाठी ब्रॉड क्वेश्चन आहेत. आणि 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये शॉर्ट नोट आहे, तर शॉर्ट नोट तुम्हाला कोणत्याही 3 सोडवायचे आहे 5 पैकी, तो क्वेश्चन 15 मार्कांसाठी शॉर्ट नोटचा. याप्रमाणे 70 मार्कांची तुमची जी क्वेश्चन पेपर आहे तिचा फॉर्मॅट आहे. ही इंग्लिश मधील क्वेश्चन पेपर आहे. 5 मार्क फिल इन द ब्लँक साठी आहे, 5 मार्क मॅच द पेयर साठी आहे. तो पहिला क्वेश्चन कंपल्सरी आहे, 6वा क्वेश्चन पण कंपल्सरी आहे ज्यामध्ये शॉर्ट नोट आहे, आणि दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा यापैकी कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता हीच क्वेश्चन पेपर मराठीमध्ये तुम्हाला दाखवत आहे. बघा मराठीमध्ये क्वेश्चन पेपर आहे एमलॉ ची बिझनेस रेग्युलेटरी अँड फ्रेमवर्क पेपर सेकंड सेमिस्टर 6 ची. ऑक्टोबर 2022 ची ही क्वेश्चन पेपर आहे, ही मराठी आहे. मराठीमध्ये त्याचप्रमाणे इंडियन आणि ग्लोबल इकॉनॉमिक्सची पण क्वेश्चन पेपर मी याच व्हिडिओ मध्ये दाखवत आहे, ती बघूया. टीवाय बीकॉम बिझनेस इकॉनॉमिक पेपरचं जे टायटल आहे ते इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पेपर सेकंड सेमिस्टर 6 ची क्वेश्चन पेपर आहे, ज्याचा सब्जेक्ट कोड 363 आहे. तर काही विद्यार्थ्यांना, काही कॉलेजेसला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आहे, काही कॉलेजेसला इंडियन आणि ग्लोबल इकॉनॉमिक आहे. तर त्यापैकी आपण इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक्स ची क्वेश्चन पेपर पाहतोय. ही इंग्लिश मधील क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर आहे 70 मार्क ची. सेम फॉर्मॅट आहे, पहिला आणि 6वा क्वेश्चन कंपल्सरी आहे. 2 ते 5 मधील कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर गाळलेल्या जागा म्हणजे फिल इन द ब्लँक्स पहिला क्वेश्चन आहे, कोणतेही 5 सोडवायचे आहेत. 6 दिलेले आहेत त्यापैकी 5 सोडवायचे आहेत. ती इंग्लिश मधील आहे, मराठीतली पण दाखवते. त्यानंतर मॅच द पेयर्स आहे आणि ब्रॉड क्वेश्चन आहेत 4, क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 मध्ये त्यापैकी कोणतेही 3 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्यानंतर 6व्या क्वेश्चन मध्ये शॉर्ट नोट आहेत, कोणतेही 3 सॉल्व्ह करायचे. याच क्वेश्चन पेपरची मराठी क्वेश्चन पेपर जी आहे ती मी इथे दाखवत आहे. मराठी मधील क्वेश्चन पेपर इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पेपर सेकंड. जोड्या लावा, गाळेल्या जागा. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा यापैकी कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जनरली एका चॅप्टरवर एक क्वेश्चन याप्रमाणे असतात. आणि लास्ट क्वेश्चन टिपा द्या, कोणतेही 3. इथे आपण या व्हिडिओमध्ये 2 क्वेश्चन पेपर पाहिल्या, एक बिझनेस रेग्युलेटरी अँड फ्रेमवर्कची आणि दुसरी इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिकची. जर बँकिंग वगैरे किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन स्पेशल असेल तुमचं आणि त्या क्वेश्चन पेपर जर हव्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी तुम्हाला त्या प्रोव्हाइड करेन. थँक्यू.